आता काय यावर आपण काय बोलणार. आणि म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आलं. अनेक वेळा हे काम एक एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणजे एक एक महिना करून त्याचं सातत्य टिकवत राहिलं आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं. पक्षी कक्ष आणि टर्टल पॉन्डसाठी अंडर वॉटर लाईट्स फिल्टर पंप्स पुरवण्याचंही काम देण्यात आलं. आणि झू हॉस्पिटलमध्ये हाऊस किपिंगचंही काम देण्यात आलं. हे सगळं वर्षात आहे मी जे बोलतोय ते रेकॉर्डर आहे आणि सगळं तपासात आलेलं आहे. पक्षी कक्षात एनरिचमेंट डिव्हायसेस पुरवण्याबरोबर नॅनो कॉपर कोटिंग असलेला होलफील पुरवण्याचं देखील काम देण्यात आलं. झू पाठोपाठ जोगेश्वरीत बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्येही हे काम त्यांना देण्यात आलं. हे कमी झालं की काय म्हणून महापालिकेच्या विविध हॉस्पिटलमधील ए सी युनिटच्या देखभालीचं काम पण दिलं. वर्सटाईल म्हणजे त्याच्याकडे मल्टीपर्पज मल्टी टॅलेंटेड मल्टी काय त्याला बोलायचं वर्सटाईल म्हणाले. आणि म्हणून या ठिकाणी ही कंपनी काय काय करते याची जंत्री प्रचंड आहे. खरं म्हणजे आणखी काय काय दिले जाऊ देते आणखी आपल्या माझं गरगरायला लागले डोकं तुमचे गरगरेला ऐकून त्यामुळे सोडून द्या. रस्ते बनवणाऱ्या या कंपनीला रोमिन छेडाला यांनी काय काय काम करायला लावले हे वाचून खरं म्हणजे ही लोक कुठल्या थराला गेले याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे म्हणून मी बोलतोय. कारण मी कधीही बघा एवढ्या डिटेलमध्ये कधी बोललो नव्हतो. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार, रोज पिंजऱ्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार. अरे याच्यामध्ये एवढं सगळं आहे हे आता तपासामध्ये सगळं बाहेर येणार आहे आणि विथ प्रूफ येणार आहे. ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन जे प्लांट आहेत ते कपड्याचं दुकान असणाऱ्या रोमिन छेडाने गंजलेला ऑक्सिजन प्लांट दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव पेशंटला झालेला हे पण रेकॉर्डवर आणलेलं आहे. काही जणांचे डोळे गेले हे पण डॉक्टरने रेकॉर्डवर आणलंय. हे माझं नाहीये म्हणणं. काही लोकांचा जीव गेलेला आहे परंतु त्यांना काही सोयरसूतक नाही. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. आणि म्हणतो मी जिथे टेंडर तिथे सरेंडर. अशा प्रकारच्या वृत्तीने जर काम केलं तर कसं होणार. आणि म्हणून पोतळीत अजून भरपूर आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविल वाणी धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी बाकी जनतेनं फिरावं दारोदारी. अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात, कसा मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करू शकतात. रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेलं आहे. हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. एक लाईफलाईन जी होते लाईफलाईन ती लाईफलाईन नव्हती. ती लाईफलाईन नव्हती ती डेथलाईन होती. आणि म्हणून कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये
चालवण्याचं कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलने तर लुटालुटीचा उच्चांक गाठलेला आहे. यामध्ये हॉस्पिटलमध्ये काल्पनिक रुग्ण दाखवले, रुग्ण नाहीत, काल्पनिक डॉक्टर दाखवले, त्यांचा पगार काढला आणि रुग्णांबरोबर विजय भाऊ औषधही वितरित केल्याचं दाखवलं. 300 ते 100 त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलंय विजय भाऊ. मी स्वतः वाचलंय म्हणून मी एवढं बोलतोय. आणि म्हणून या दरोड्यात लुटलेल्या दौलतीतून कोणी घर भरली हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि इथून पुढे आरोप करताना विचारपूर्वक आरोप करा, नाही तर विजय भाऊ याच्यापेक्षा जास्ती आतमध्ये पोतडीमध्ये आहे.